यावल तालुक्यातील स्वतः एक आंदोलनकारी पुरुष म्हणून ओळख निर्माण असलेल्या बाबा महाहंस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्याची बातमी. यावल तालुक्यात आळगाव हे गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य तथा नुकतेच त्यांनी मनुदेवी चॅरिटेबल ट्रस्ट जी स्थापन केलं होतं त्या ट्रस्टचे प्रमुख असलेले बाबा महाहंसजी महाराज यांच्या विरुद्ध यावल पोलिसात सातपुळा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी 420 अर्थात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता व त्या गुन्ह्यात आज बाबा महाहंसजी महाराज यांना यावल न्यायालयातून अटक करण्यात आली आहे. यावल पोलिसात सातपुळा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने अध्यक्ष शांताराम पाटील राहणार आळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांनी म्हटले आहे की यावल तालुक्यातील आळगाव या गावाच्या पुढे सातपुड्याच्या वनकक्ष क्रमांक 149 मध्ये गट नंबर 353 आहे त्यात एकूण 24 आर जागा ही वनविभागाच्या मालकीची आहे. तेथे श्री सातपुळा निवासिनी आई मनुदेवीचं मंदिर आहे. तेव्हा ही जागा एक प्रतिज्ञापत्र करून ग्रामपंचायतीच्या मार्फत नमुना क्रमांक 8 वर लावून या उताऱ्याचा लाभ बाबा महाहंसजी महाराज यांनी मनुदेवी चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करण्याकरिता घेतला. एकूणच त्यांनी शासनाची आणि सातपुळा निवासिनी मनुदेवी सेवा प्रतिष्ठानची फसवणूक केली आहे आणि वन विभागाची जागा ग्रामपंचायतीची मालकीची व नंतर मनुदेवी चॅरिटेबल ट्रस्टची दाखवून त्यांनी त्या ठिकाणी ट्रस्ट देखील स्थापन केला आहे. म्हणून या संबंधित गुन्हा यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. तेव्हा आज बाबा महाहंसजी महाराज हे यावल न्यायालयात येत असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. तेव्हा त्यांनी यावल न्यायालयात एक निवेदन देत न्यायाधीशांच्या परवानगी अन्वये बाबा महाहंसजी महाराज यांना यावल न्यायालयाच्या कक्षातून अटक करण्यात आली आहे. या अटकेप्रसंगी स्वतः पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडवाले, सुशील घुगेसह कर्मचारी वृंद उपस्थित होते. एकूणच आपल्याला अशा पद्धतीने अटक केल्याने बाबा महाहंस यांनी देखील पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी देखील आपलं म्हणणं यावल न्यूजच्या माध्यमातून मांडलं आहे. तेव्हा कशा पद्धतीने कारवाई झाली आणि काय म्हणतायत बाबा महाहंस महाराज हे आपण बघूया. जबरदस्ती सांगतो मी शूटिंग नाही विधान का मला मग तुम्ही चुकतायत मग काहीतरी करा ना शूटिंग घेऊ द्या शूटिंग एकदम शूटिंग तुम्ही कोर्टाची परवानगी मला अटक करताय ना तर मी पण कोर्टाच्या आवारामध्ये मला अटक करताय पुरावा ठेवणे मी तुम्ही कुठून अटक करताय मला कोर्टाच्या बाहेर नाही आहेत आवारात आहे बाहेर संपाय ना गाडी नंबर वगैरे दिसला वगैरे पहिले बोलला होता. चलिए जय श्री राम, हरे कृष्ण हरे राम, वंदे मातरम, जय हिंद जय भारत. काही मुलाखत देखील सांगायची का? पोलिसांचा अत्यंत माझ्यावर करुणाशील उपकार झालेला आहे, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांनी ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे त्यांचं ते समाधान करण्यासाठी ही प्रक्रिया राबवत आहे. त्यांचं समाधान व्हावं म्हणून सगळ्या गोष्टी राबवण्यासाठी मी त्यांना सहकार्य करीत आहे. बघा, गुन्ह्याची प्राथमिकता मला काहीच माहित नाही. मी विचारण्याचा प्रयत्न केला. मी आज यावल पोलीस स्टेशनला एक माझ्यावर असलेल्या एका तारखेमध्ये माझ्या प्रकरणाच्या तारखेमध्ये आलेलो होतो आणि तिथं मला माझ्याच तारखेला हजेरी लावायची होती कोर्टामध्ये. जी तारीख होती त्याच्यामध्ये 95/2016 जो केस नंबरचा गुन्हा आहे त्यामध्ये मी आज हजर होतो. तिची तारीख होती आज आणि अशा असताना तिथं मी अजून पुकारा झाला नव्हता, वाट बघत होतो आणि पोलिसांनी म्हणजे आपले सुधीर पाटील साहेब पी आय आणि खैरनार साहेब
जितेंद्र खैरनार साहेब हे आणि त्यांचा पोलीस अजून इतर पोलीस कर्मचारी यांनी मी तिथं प्रतीक्षालयामध्ये पोलीस यावर न्यायालयाच्या आवारात प्रतीक्षालयामध्ये बसला असताना अचानक सगळ्यांनी घेरा घेतला आणि मला गुन्ह्याची प्राथमिकता न सांगता माहिती न सांगता अटक केली. वास्तविक पाहिलं तर गुन्हा घडल्याची बाब मला पण माहीत पाहिजे की मी कुठल्या विवादात किंवा कुठल्या दंग्यात कशात आहे याची जाणीव मला स्वतःलाही पाहिजे. पण मला माहितीच नाही कुठल्या तरी व्यक्तीनं कोणातरी त्याची खाजगी वय मला सतत काढण्यासाठी यांच्याकडे तक्रार केलेली असावी आणि त्या तक्रारीवरून थोडंसं मन घडत वाढून घेतलं असेल आणि त्या कलमांखाली त्या कलमात्र गुन्ह्याला आपण मला अरेस्ट केलं कोर्टातून. ते म्हणतात तेव्हा मला कोर्टाने परवानगी दिली हे खरं आहे आणि त्यांनी कोर्टामध्ये मला अटक करताना त्यांची पोलिसांची स्वतःची शूटिंग सुरू केली मुंबईमध्ये आणि मी पण मला म्हणायचं होतं की तुम्ही जर कोर्टाच्या आवारामध्ये तुम्ही स्वतंत्रता वाढवू शकता तर आरोपीला सुद्धा त्याचा पुरावा असला पाहिजे म्हणून की मला कर्मचाऱ्यांना सहकार्याने समोर शूटिंग घ्यायला लावली होती. परंतु आताही खऱ्यानंतरही हा गुन्हा काय आहे अजून मला सांगितलं नाही. चौकशी करण्याचं वाक्य वास्तव की त्याचं एक पार्ट म्हणजे ज्याला अटक केली त्याला सांगायला पाहिजे तर तो त्याच्यामध्ये जबाब देईल. निष्पन्न केव्हा चौकशी करताना आहे ना तपास करताना त्या व्यक्तीने त्या घटनेची त्यामध्ये तो किती इन्व्हॉल्व आहे आणि तो होता का नाही अजून कोणत्या तारखेची घटना आहे हे संपूर्ण त्याला सांगितलं पाहिजे की अमुक ठिकाणची अशी घटना आहे अमुक ठिकाणचं असं घडलेलं आहे आणि हे सगळं काही न सांगता गुन्हा दाखल आहे अमृतुमरी करून सांगितलं दबाव टाकून अटक करायचं. मी एक सज्जन व्यक्ती आहे जंगल बचावचं कार्य करतो त्याचा इराग पोलिसांना येतो. सातपुडीला आग लागते त्याची सूचना द्यावी ते मी पोलीस स्टेशनला राग येतो. इथल्या कर्मचाऱ्यांना सामाजिक कामं करण्याच्या सामाजिक कार्यकर्त्यांना सामाजिक सेवकांना जर त्रास होत असेल आणि त्याची सहकार्य करण्याच्याऐवजी त्याला पुरस्कार देण्याच्या त्रास तिरस्कृत भावनेनं अटक केलं जात असेल तर जगामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना सुरक्षा नाही असं म्हणायचं मला. अण्णा हजारेपासून तर माझ्यापर्यंत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जगामध्ये त्यांना प्रशासनाचा असंच त्रास आहे. झोपारी देपास करताना दिल्लीच्या पोलिसांनी सुद्धा अण्णा हजारेंना अशीच अटक करून घेतली होती आणि पर्याय त्यांना त्यांची भूल चूक लक्षात आल्यानंतर सोडावं लागलं होतं. आज कमिशन इथं असेच होणार आहे की माझ्यावर पण हा अत्याचार आहे आणि कुठंतरी यांच्याशी मिळालेल्या लोकांची माझ्याशी दुश्मनांना समाधान करण्यासाठी त्यांच्या मनाची शांती करण्यासाठी मला अटक केलेली आहे. म्हणजे तुम्ही एक मिनिट सांगू शकता का मला हे प्रकरण नेमकं काय आहे? गुन्हा दाखल आहे.